राजकीय वर्तुळातून सपा आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरे यांना अटक करून तुरुंगात टाका अशी मागणी अबू आझमी यांनी केली। ज्यांचे आमदार नाहीत ते मनाला वाटेल ते बोलतात असेही त्यांनी म्हटलंय। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून अबू आझमींनी जोरदार टीका केली आहे। अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येतात। दरम्यान सपाचे आमदार अबू आझमी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत ज्यांचे आमदार नाही ते मनाला वाटेल ते बोलतात असा टोला देखील लगावला। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून अबू आझमी आता आक्रमक झालेले पाहायला मिळते। राज ठाकरे यांना अटक करून त्यांना तुरुंगात टाका अशी मागणी देखील अबू आझमी यांनी केली आहे। त्यामुळे ज्यांचे आमदार नाहीत ते मनाला वाटेल ते बोलतात असा टोला देखील अबू आझमी यांनी लगावला आहे। गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर म्हणून सपाचे आमदार अबू आझमी यांनी आता राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरे यांना अटक करून त्यांना तुरुंगात टाका अशी मागणीच अबू आझमी यांनी केली आहे। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण पाहतोय मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। अबू आझमींनी देखील आता टीका केली आहे, काय सांगा? नक्कीच, आपण बघतोय गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण झालं आणि या सभेत त्याने आपण बघतोय भोंग्या बद्दलची आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर आपण बघतोय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भोंगे देखील भोंगे लावले होते, त्यावर हनुमान चालीसा लावली होती आणि त्यानंतर आता राजकीय वातावरण तापलेले आहे। आपण बघतोय अबू आझमी सपाचे आमदार आहेत, त्यांनी खरं तर आज शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी याबाबत शरद पवार यांना सांगितलं की राज ठाकरे यांना बेड्या ठोकून तुरुंगात टाका, कारण अशा पद्धतीची वक्तव्य राज ठाकरे करतायत। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी आज शरद पवार यांच्याकडे केलेली आहे। आणि आपण बघतोय अबू आझमी यांनी प्रखर शब्दात जी आहे ती राज ठाकरे यांच्यावर टीका केली। ज्या पक्षाचा एकच आमदार आहे त्या पक्षाचे नेता आता अशी बोलू लागल्याची टीका त्यांनी केली आणि त्याचसोबत ते म्हणाले की शरद पवार यांना त्यांच्याकडे त्यांनी मागणी केली की राज ठाकरे यांना बेड्या ठोकून तुरुंगात टाका असं अबू आझमी म्हणालेले आहेत। सुशांत, आपण जर बघितलं तर ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील राज ठाकरे आणि अबू आझमी यांच्यातील संघर्ष दिसून आलेला होता। नक्कीच, आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या वेळी परप्रांतीयांची भूमिका घेतली होती त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अबू आझमी यांच्यामधील संघर्ष जो आहे तो पेटलेला होता। आपण बघतोय ज्यावेळी मनसेचे 13 आमदार होते त्यावेळी देखील हा संघर्ष जो आहे तो सभागृहात पाहायला मिळाला होता, त्यामुळे मनसे आणि अबू आझमी हा वाद नवा नाहीये। अनेकदा राज ठाकरे यांनी देखील आपल्या जाहीर भाषणात निश्चितच खरं तर हा वाद काही पहिल्यांदाच होत नाहीये। धन्यवाद सुशांत या सविस्तर अपडेटसाठी। दरम्यान राज ठाकरेंवर अबू आझमी यांनी नक्की काय टीका केली आहे पाहूयात। और राज ठाकरे जैसे लोग छोट भैया नेता जिनकी कोई हैसियत नहीं है, जिनके पास कोई सीट नहीं है, ये लोग अब मनमानी करके जो है जो मस्जिदों को परमिशन मिला हुआ है, जो इस देश में कानून के मुताबिक काम हो रहा है, इस देश में ये कानून है कि हिंदू भाई मंदिर में पूजा करें, मुसलमान मस्जिद में नमाज पढ़े, सब भाई भाई की तरह से रहें, ये इस चीज़ को तोड़कर जिनके पीछे कुछ लोग नहीं हैं ऐसे लोग जो चाहे बोल देते हैं। मैंने मांग किया कि ऐसे लोगों के राज ठाकरे जैसे लोगों के हाथों में हथकड़ी डाल के इनको जेल में भेजो, ये मैं बात करने आया था।